राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनीच पवार यांना भेटीचं आमंत्रण दिलं असल्याचं समजतंय. पवार नुकतेच राजभवनमध्ये पोहोचले असून त्यांच्यात चर्चा चालू आहे. सध्या राज्य सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षनेते वारंवार राज्यपालांची भेट घेऊन सरकारबाबत तक्रार करताना दिसत आहेत. तसेच नुकतेच राज्यपालांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षाबाबत राज्य सरकारला निर्णय घेण्याचं सुचवल्यानं नवीन वादाला तोंड फुटलंय. दरम्यान शनिवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. आपली ही भेट सदिच्छा भेट असल्याचं राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. मात्र संजय राऊत यांच्या राज्यपालांच्या भेटीमध्ये राजकीय वर्तुळामध्ये मात्र उलट सुलट चर्चांना पेव फुटलाय. आता शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानं सर्वांचे या भेटीमध्ये काय चर्चा होते याकडे लक्ष लागलंय.